पुढे चाललंय आपण बाळा भू चाललंय ना ईश्वर किती मस्त हॅपी हॅपी हा या ना कुठले मोठे मोठे या ना कशी चालली आई कशी चालली पिलू आई मांजर कस करते ग पिलू माऊ कस करते कस करते मांजर कुंकू म्हणवर कुंकू चुंतू असं फट बिट्टा असे हे करून बोलते इतकं क्यूट वाटत ना है ना ईशा भू चालली तू पप्पा येत ना पुढून पप्पा येत ना पुढून कुठं चालली तू मामीकडं मामी इथं नाही फिरू मामीच म्हणती सारखी हा ए फिलू मला जुनी आठवण झाली जेव्हा आम्ही नाही का पहिल्या नवीन लग्न झालं तर आणि मी पुण्यात आले होते तेव्हाची आठवण झाली काय होतं व्हायचं माहिती का ते यायचे तेव्हा त्यांचा 8 ते 5 टायमिंग होतं मग ते यायचे आणि किती वाजता यायचे ते 5 यायचे ना तर तेव्हा आम्ही मस्तपैकी संध्याकाळी जायचो आणि मी वाट बघत बसायची त्यांची येतात म्हणून वाट बघत बसायची ते यायचे मग त्यानंतर मग आम्ही असंच फिरायला जायचो पण आता दिवस उशिरा मावळतो ना त्यामुळे मग आता पण चान्स भेटला असा आणि त्यानंतर आता माझ्यासोबत इशू आहे मी पहिलं ग्रॅहाडमध्ये यायची पलीक म्हणजे हा तिकडे हे सगळं बाजार वगैरे भरतो ना शाळेच्या पुढे तिकडे जायची मग ते पण यायचे मग आम्ही फिरायचो मग खायचो प्यायचो मग वापस यायचो रोज रोज कंटिन्युअसली असं करायचं आम्ही रोज रोज फिरायचो परंतु आता नाही होत एवढं अगोदरच्यासारखं फिरणं आणि आता टायमिंग पण चेंज झालं खूप दिवस झाले इशू केस सोड माझे केस सोड बा ती माग नाही का कशी पकडती गच्च केसांना पकडती ल्या गवी तशी ल्या गवी ल्या गवी ल्या गवी है ना इशू कुठं चालली तू बा मी चालली भारी आहे ना जुना किस्सा म्हणजे खूप छान आहे त्या आठवणी खूप छान छान आहेत अशा चला अशा जुन्या आठवणी आठवल्या तर एकदम असं भारी वाटतं हाच जो रस्ता आहे ह्या हेच म्हणजे सगळं आहे परंतु दिवस बदलले आहेत आणि इशू पण आहे आमच्यासोबत आता अगदी फक्त आम्ही दोघी होतो तर ते येणार आहेत आता चला हाय ना इशू हाय कर हाय आता आलो आहे त्यांच्या जवळजवळ हाय ना इशू बेबी थांबले पुढं कॉलेजच्या जवळ मग जायचं आहे तुम्हाला मी कॉलेज दाखवते जे की आमच्या जवळच आहे एकदम इशूला शाळेचं दवाखान्याचं काहीच टेन्शन नाही आहे म्हणूनच आम्ही ते घर घेण्याचं खरं कारण तेच होतं की सगळं काही जवळ आहे इथूनच म्हणजे जे काही पाहिजे आपल्याला ते सगळं भेटतं काही ते बघू शकता इथे बघू शकता खूप जणांना माहिती असेल जे पुण्यातले असतात त्यांना माहिती असेल एकदम जवळच आहे इतकं जवळ की आता बघा मी इशूला घेऊन चालत आली आहे इतकं जवळ आहे सगळं काही जवळ आहे इथं जवळच भाजी मंडई आहे इथे तुम्हाला त्या दिवशी मी दाखवली होती ठीक आहे ही भाजी मंडई इकडे आणि हे इशूचे पप्पा आहे बघा कसे सांगितले काही म्हणून मला काय करा ही बघा बघितली इशू किती खुश झाली पप्पा कुठे तू बाळा पप्पा भेटले शेवटी आम्हाला इकडे येऊन थांबता का तुम्हाला तिकडे सांगितलेलं ना जा पप्पा कडून घ्या का 2 मिनिटं मी माझा हात दुखतोय हे इशूला उचलून घेऊन घेऊन है ना इशू ती जाड झाली आता मोठी झाली तिची पण काही चालली खूप पप्पाकडे जायची हाय का तुला हाय ठीक आहे भाजी मंडळ त्या दिवशी मी तुम्हाला दाखवली आहे ती ही छोटी भाजी मंडळी आहे हाय तिकडे आहे ती मोठी भाजी मंडळी पलीकडे साईडला आहे आणि हेच तुम्हाला दाखवते सॉरी हे हा जो दवाखाना आहे ना हा दवाखाना खूप मोठा आहे पाहू शकता हे महाविद्यालय पण आहे आणि इथे नर्सिंगचं वगैरे पण शिकवतात आणि पलीकडे लगेचच दवाखाना आहे खूप मोठा दवाखाना आहे जेणेकरून इथे खूप लोक येतात म्हणजे समजा दुसरीकडे 50,000 खर्च येत असेल ना तर इथे फक्त 30,000 होतो असं आहे स्वस्तच होतं म्हणजे अर्ध सरकारी आणि अर्ध संस्थेचं असं आहे हा दवाखाना इथे सांगायची खूप मोठा आहे असंच आहे चला आता मी आपल्या गाडीवरती बसते गाडी तर काही येत नाही पण बसते अशी बघा इशू लगेच पळायला चालू झाले कसं जरासं बाहेर फिरायला भारी वाटतं त्यामुळे मग आलो असं फिरत काहीच नाही अवतार मेकअप नाही काही नाही सहज मनात आलं आणि लगेच निघाले असं झाले
आलेला आहे. मग दाखवते मी काय ते कसे हे पहा हे असं आहे. त्याचे मंचुरियन आहेत खाली एकच मिनिट वरती हे आहे. Bala lah sih karena itu mau ke hospital ya, teman. Tiap medical nih ya, tapi cuma aja sih segera. Karena tuh aja nggak apa-apa sih, tapi tuh itu pun diusut itu segera prakarsa segera beda terus. Gak pamer sih, karena malah kayak itu itu rata kayak karena ini kerja gak pamer sih. आता आपल्याला भेंडीची भाजी पाहायचं. एकदम चांगली रेसिपी आहे. तर रात्री मी स्वच्छ धुऊन त्याला तसेच ठेवलं होतं. तर आता ते सुकली आहे चांगली. तर आता इथे आपल्याला काय करायचं, अशी एकदम कोवळी कोवळी घ्यायची. ती तुम्हाला दाखवते की कोवळी कशी असते, ज्यांना कोणाला माहित नाही त्यांच्यासाठी. तर जेव्हा आपण त्याचा शेंडा असा एकदम तटकन तुटतो ना, तर ती समजायची कोवळी आहे. जर तुटत नसेल तर ती समजायचं की एकदम ती भाजीसाठी योग्य नाही आहे. तर ही सगळी भेंडी अशी कोवळी आहे एकदम. ती रात्री धुऊन ठेवल्यामुळे एकदम कोवळी झाली. आपल्याला एक लसणाचा एवढी पाकळी लागणार आहे आणि एवढं आपल्याला पूर्ण भेंडी लागणार आहे. तो वरचे देठ काढून आपल्याला चांगलं छोट्या छोट्या पीसमध्ये आपल्याला ते कट करून घ्यायचे. मग त्यानंतर आपल्याला भाजी बनवायची आहे. एकदम छान आणि एकदम टेस्टी रेसिपी अशी जर भेंडीची भाजी तुम्ही बनवली तर सगळेजण आवडीनं खातील. आणि आता इथे मी सगळं कट करून घेतलं आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या आपल्याला मिरचीसाठी ठेवल्यात आणि बाकीचा लसूण थोडासा मोठा मोठासा वाटून घेतला. आणि लसणाची फोडणी एकच नंबर लागते भेंडीच्या भाजीला. आणि यात काही म्हणजे एवढा जास्त मसाला एवढं जास्त काही मी यूज केलेलं नाही आहे. तवा गरम होता आणि तुम्ही म्हणाल तव्यामध्ये सगळ्या भाज्या, तर मला आवडतं आणि त्यांना पण तव्यातली भाजी खूप आवडते. त्यामुळे मी तव्यावरती जास्त बनवत असते. आता इथे तुम्ही पाहू शकता, आता मी भाकरी करून झाल्यात. भाकरीसोबत ती भाजी छान लागते भेंडीची. मग त्यानंतर तेल तवा गरमच होता, त्यात दोन चमचे तेल टाकले. मी तुम्हाला सांगितलं तेल कधी पण फिरवताना असं गोल फिरवायचं मगच टाकायचं. आणि त्यात तेल गरम होतं, तवा गरम असल्यामुळे तेल लवकर गरम होतं. आणि त्यामध्ये मग थोड्याशा मोहऱ्या टाकल्या, थोडीशी जिरे टाकले आणि ते तडतडल्यानंतर मग लसूण टाकलं. लसूण पण आपल्याला चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे, चांगला त्याला कलर आला पाहिजे. असं आपल्याला लसूण पूर्ण हे करून घ्यायचं आहे. त्यामुळं काय होतं, आणि गॅस तव्यावरती केलेला हा एक फायदा होतो की गॅसची पण बचत होते. कारण गॅस तवा ऑलरेडी गरम असतो आणि त्यामध्ये एकतर चवदार पण लागतं आणि गॅसची पण बचत होते. तर प्रत्येक महिलांसाठी ही पण टिप्स खूप महत्त्वाची आहे. तर इथे आपण आता लाल झालेला आहे म्हणजे जर असं कालवट झालं ना, तर तेव्हा मग आपल्याला ही भेंडी टाकायची आहे. तुम्ही रात्री जर धुतली नाही आणि एकदम धुऊन जर भाजी केली तर एकदम चिकट होते. एकदम सुटसुटीत आणि भाजी योग्य करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा, तर नक्कीच तुमची भेंडी चांगली होणार आहे. तर इथे आपल्याला संपूर्ण भेंडी जी आहे ती पूर्ण असं हलवून घ्यायचं, व्यवस्थित असं हलवून हलवून घ्यायचं. जी की त्याला प्रत्येक याला आपल्याला एक थेंबर पाणी न टाकता केलेली भेंडी आहे. ही थेंबर पण पाण्याचा आहे, तर वापर मी केलेला नाही आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण जे की आपण दोन चमचे तेल टाकलेलं होतं. इथं हे 250 ग्रॅम म्हणजे पावशेर आहे ही भाजी जी आहे. भेंडी मी पावशेर घेतली होती काल, तर संपूर्ण भाजी मी आता ती कट केली आहे. तर त्याचा अंदाजाप्रमाणे 2 चमचे मोठे चमचे तेल लागतं. तर तेलामध्येच आपल्याला संपूर्ण शिजवून घ्यायचं. भेंडीला जास्त वेळ नाही लागत, 1-5 मिनिटांमध्ये भाजी शिजते. तरी मीडियम गॅसवरती एकदम लोवरती ठेवला तर मग 10 मिनिटं लागतात. मग आता इथे आपल्याला थोडीशी चवीपुरती हळद टाकायची आणि थोडंसं त्यामध्ये मीठ टाकायचं.
एवढंच म्हणजे एवढं मीठ आणि हळद टाकूनच मग आपल्याला त्यामध्ये पूर्ण लसणाच्या ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे त्याला. आता इथं मी मिरची नाही टाकली आत्ताच, कारण हिरवी मिरची वापरणार आहे मी, आणि आत्ता टाकला तर त्याचा ठसका वगैरे उठतो, इशू आहे, इशूला मग ठसका वगैरे लागतो, त्यामुळं मग मी थोडंसं शिजल्यानंतर जेवढं अर्धं शिजलं ना मग तेव्हा मी मिरची टाकत असते. आता इथे आपल्याला संपूर्ण हळद वगैरे मीठ जी आपण टाकली ते हलवून घ्यायचं आहे, त्यामुळे हळदीमुळं काय होतं त्याला कलर येतो छान आणि भारी पण लागते ती भाजी. मग आता इथे आपल्याला ते झाकून ठेवायचे, मग झाकून ठेवल्याच्यानंतर 5 मिनिटांनी काढायचे. एकदम तुम्ही पाहतच राहायचे, कारण बुडाला लागू शकतं कधी कधी त्यामुळं, पण तरी पण इथे लागलेलं नाही आहे. 5 मिनिटानंतर मीडियम गॅसवरती ठेवायचं, जास्त हाय गॅसवरती ठेवलात तर भाजी शिजणार नाही, कच्ची होऊन जाईन आणि करपून जाईन, त्यामुळं झापून ठेवायचं. आता परत एकदा हलवून परत झापून ठेवायचं, खालचा भाग वरचा भाग खाली वर करून असं खाली म्हणजे झाकून ठेवायचं. आता थोडंसं झाकल्यानंतर आपल्याला नंतर मिरची आपल्याला मिक्स करायची आहे. इथे हे मी मिक्स करते, मिरची हिरवी मिरची आहे तर ती मी मिक्स करते चांगली. तुम्हाला जेवढं लागतं तेवढ्या चवीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये मीठ टाकले त्यामुळे मिरचीत मीठ टाकताना थोडंसं प्रमाणामध्ये टाकत जा, कारण जास्त होतं. आणि चपाती भाकरीसोबत खात असाल तर ते बरोबर लागतं, पण चपातीसोबत कसं होतं जास्त लागतं मीठ मीठ, त्यामुळे मिठाचा वापर इथे व्यवस्थित करायचा. अशा पद्धतीने परत आपल्याला 1-5 मिनटं झाकून ठेवायचं. 1-10 मिनटामध्ये आपली भाजी रेडी होते. आणि झाकून ठेवल्याच्यानंतर नंतर काढून आपल्याला शेंगाचं कूट टाकायचं. शेंगाचं कूट का त्या कामुळं कशामुळं तर त्यांना आवडतं म्हणून. इथे तुमचं ते ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकू वाटलं टाका किंवा नाही असं काही नाही आहे की टाकावंच असं, पण मी टाकते शेवटी टाकते, कारण पहिल्यांदा जर टाकलं तर ते तव्याला चिटकून बसेल आणि करपून जातं, त्यामुळं मग शेवटी टाकायचं. कारण शेंगदाणे वगैरे भाजलेले असतात, भाजून वाटून ठेवलेले असतात, त्यामुळं तेवढं काही नाही. आता इथे आपण शिजली कशी ही कशी पाहायची, तर भेंडी घ्यायची आणि कडला साईडला घ्यायची, आणि तुम्ही इथं पाहू शकता एकदम तुम्ही असं कट मारले त्याला तर लगेच ते कट होतं, त्यामुळं मग आता ही आपली भेंडी शिजून रेडी आहे. तुम्ही पाहू शकता तर भेंडी शिजून रेडी आहे. सगळं परत एकदा मिक्स वेल करायचं आणि एक अजून एक गॅस बंद करायचा, 2 मिनटं आपल्याला ते झाकून ठेवायचं. गॅस बंद करायचा आता इथे जिथे ज्या ठिकाणी शिजली आहे त्या ठिकाणीच. मग डायरेक्ट तुम्ही इथे पाहू शकता एकदम भाजी शिजून रेडी आहे, आणि वाटत पण एकदम सुटसुटीत मोकळी अशी ही भाजी आपली रेडी होते. आणि असं बघून म्हणजे त्यांना तर खूप आवडते भेंडी, आणि हे भेंडीला बघून म्हणजे कोणाला पण तोंडाला पाणी सुटेल अशी भेंडीची भाजी झालेली आहे आणि खूप छान झाली आहे. तर कसं वाटली आजची रेसिपी मला नक्की ट्राय करून सांगून कमेंट करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला म्हणून धन्यवाद.